नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण प्रशासन मुख्यालय, तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या येणाऱ्या काळामध्ये काही पदांच्या भरती होणार आहेत त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. जाहिरात क्रमांक कल्याण डोंबिवली महानगरपालिका सप्रा मुका माहिती SR नंबर 167 आहे. तर ही जी माहिती आहे ती 24/7/2024 प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ही जी माहिती आहे ती प्रसिद्ध कशी झालेली आहे, तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळवण्याबाबत, तर कोणीतरी अर्ज केलेला असेल त्याच्यानंतर त्यांना माहिती मिळालेली आहे. त्याच्यामध्ये बघा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये आपला 27/6/2024 रोजीचा अर्ज एका व्यक्तीने केलेला आहे आणि त्याच्यानंतर हा जो जी आर आहे तो जी आर जसा आहे त्या पद्धतीने या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये बघा माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध असलेली माहिती पुरवणे अभिप्रेत असून संदर्भीय अर्जातील मुद्द्याबाबत उपलब्ध माहिती खालीलप्रमाणे कळवण्यात येत आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वर्ग क्रमांक ब व क रिक्त व मंजूर पदाची सविस्तर माहिती मिळावी. तर याच्यामध्ये माहिती काय सांगितलेली आहे त्याच्यानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सन 2021 रोजीच्या शासन मंजूर आकृतीबंध कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. वर्ग ब व वर्ग क रिक्त व मंजूर पदांच्या माहितीच्या छायांकित प्रत सोबत जोडलेली आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणार आहे असे वृत्तपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती, ती खरी आहे का? असेल तर किती पदांची भरती महानगरपालिका राबवणार आहे? तर याचं जे उत्तर आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका रिक्त पदांमधील सुमारे 670 पदे भरणे संदर्भात प्रक्रिया सुरू आहे. तर याच्यामध्ये जाहिरात कधीपर्यंत येईल असं सांगितलेलं आहे, तर मुद्दा क्रमांक 2 माहितीमध्ये नमूद केल्यानुसार दिनांक 27/2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सर्व संवर्गातील सुधारित बिंदू नामावली नोंदवही तपासणीबाबत कार्यवाही सुरू आहे. सदर बिंदू नामावली नोंदवही तपासणीअंती पदभरती संदर्भातील कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात येईल. तर याच्यामध्ये बघा कार्यवाही सुरू करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा पुढे काय सांगितलं आहे, सदर प्रकरणी अपील करण्याची मुदत 30 दिवसाची असून प्रथम अपील अधिकारी उप आयुक्त सार्वजनिक प्रशासन मुख्यालय कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण या आहे. तर याच्यामध्ये बघा एका व्यक्तीने माहितीच्या अधिकाराखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण किती पदे रिक्त होती याच्याविषयी आपल्याला माहितीसाठी अर्ज माहितीच्या अधिकाऱ्याखाली केलेला होता, तर त्यानुसार आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे. तर याच्यामध्ये बघा जी पदे आहेत ती या ठिकाणी कोणत्या संवर्गाची पदे आहेत, त्याच्यानंतर वर्ग कोणता आहे, त्याच्यानंतर मंजूर पदे आणि एकूण रिक्त पदे किती आहेत त्याच्यामध्ये तक्त्यामध्ये दर्शवलेले आहे. तर याची माहिती आपण पाहूया. तर बघा याच्यामध्ये पहिलं पद आहे सहाय्यक आयुक्त. सहाय्यक आयुक्ताचे एकूण 24 पदे मंजूर आहेत, त्यापैकी रिक्त 17 आहेत. महापालिका उपसचिव पद 1 आहे. त्याच्यानंतर समाज विकास अधिकारी 2 पदे आहेत आणि दोन्हीही पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर समाज विकास अधिकारी 1 पद आहे, त्याच्यानंतर त्याचं पद 1 रिक्त आहे. माहिती जनसंपर्क अधिकारी याचं पद 1 आहे आणि रिक्त 0 आहेत. त्याचप्रमाणे पुढचं जे पद आहे ते मुख्य सुरक्षा अधिकारी 1 पद आहे आणि 1 पद हे रिक्त आहे. त्याच्यानंतर उच्चश्रेणी लघुलेखक याची एकूण 4 पदे आहेत आणि 4ही पदे भरलेली आहेत, त्याच्यामध्ये रिक्तपद नाही. त्याच्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे लेखा व लेखा परीक्षण सेवा. तर लेखा व लेखा परीक्षण सेवा या विभागामध्ये एकूण लेखाधिकारी याची पदे 7 आहेत, त्यापैकी 5 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो तांत्रिक सेवा. तांत्रिक सेवा हा विभाग आहे, त्याच्यामध्ये स्थापत्य अभियंता याची एकूण 34 पदे आहेत आणि याची सर्व पदे भरलेली आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो सहाय्यक अभियंता स्थापत्य, याच्यामध्ये
45 पदे असून 26 पदे भरलेले आहेत. उप अभियंता विद्युत 4 पदे आहेत, याच्यामध्ये सर्व भरलेले आहेत. त्याच्यानंतर उप अभियंता यांत्रिकी, याच्यामध्ये एकूण 2 पदे आहेत आणि एकही पद रिकामा नाही. त्याच्यानंतर सहाय्यक अभियंता यांत्रिकी 4 पदे आहेत व 1 पद भरायचं आहे. त्याच्यानंतर सहाय्यक रचनाकार, याच्यामध्ये 4 पदे आहेत, त्याच्यामध्ये 2 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर सिस्टीम मॅनेजर 1 पद आहे, 1 पद रिक्त आहे. त्याच्यानंतर सिस्टीम ॲनालिस्ट, याच्यामध्ये 1 पद आहे आणि याच्यामध्ये सिस्टीम ॲनालिस्टचं जे पद आहे ते भरलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं जे पद आहे, विभाग आहे, तो म्हणजे उद्यान सेवा. तर उद्यान सेवा याच्यामध्ये उपमुख्य उद्यान अधीक्षक हे पद आहे, याच्यामध्ये 2 पदे आहेत आणि दोन्ही पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर अग्निशामक सेवेमध्ये उपमुख्य अग्निशामक अधिकारी, याचं 1 पद आहे आणि 1 पद रिक्त आहे. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते उपमुख्य अग्निशामक अधिकारी, याच्यामध्ये 1 पद आहे ते पण रिक्त आहे. त्याच्यानंतर आरोग्यसेवा, तर आरोग्यसेवा याच्यामध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी, याची एकूण 1 पद आहे आणि 1 पद रिक्त आहे. त्याच्यानंतर उपमुख्य स्वच्छता अधिकारी, 2 पदे आहेत आणि 2 पदे भरलेले आहेत, दोन्ही पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर सिस्टीम प्रोग्राम मॅनेजर, 1 पद आहे परंतु ते भरलेलं आहे. त्याच्यानंतर मेट्रन अधिसेविका, याची 5 पदे आहेत आणि त्यापैकी 4 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे शिक्षण सेवा विभाग आहे. तर शिक्षण सेवा विभागामध्ये शिक्षण अधिकारी 1 पद आहे आणि ते रिक्त नाही. विस्तार अधिकारी शिक्षण 5 पदे आहेत आणि 5ही पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर क्रीडा अधिकारी 1 पद आहे, 1 रिक्त आहे. त्याच्यानंतर मुख्य अध्यापक माध्यमिक, याच्यामध्ये 1 पद आहे आणि ते भरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो विभाग आहे तो म्हणजे प्रशासकीय सेवा विभाग. तर प्रशासकीय सेवा विभाग, या विभागामध्ये अधीक्षक नावाचं जे पद आहे त्याच्यामध्ये एकूण 54 पदे मंजूर आहेत आणि रिक्त पदे आहेत ती 36 आहेत. त्याच्यानंतर वरिष्ठ लिपिक, याची 103 पदे मंजूर आहेत व 22 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक, 483 पदे मंजूर आहेत व 229 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, 1 पद आहे आणि तेही रिक्त आहे. त्याच्यानंतर कनिष्ठ विद्या अधिकारी, 2 पदे, 2 रिक्त आहेत. त्याच्यानंतर निम्नश्रेणी लघुलेखक, याच्यामध्ये 13 पदे आहेत व 8 रिक्त आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी, 2 पदे, 1 पद रिक्त आहे. त्याच्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी, त्याच्यामध्ये 2 पदे आणि दोन्हीही रिक्त आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक समाज विकास अधिकारी, समाजसेवक, याच्यामध्ये 4ही पदे रिक्त आहेत. तर अशा पद्धतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका याच्यामध्ये विविध संवर्गातील विविध पदे आहेत. तर याच्यामध्ये आपण जी मुख्य पदे आहेत ज्याच्यामध्ये जास्त वॅकन्सी आहेत अशी पदे बघूया. तर याचे आपल्याला PDF पाहिजे असेल तर आपण PDF डाउनलोड करू शकता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये बघा, पुढचा जो डिपार्टमेंट आहे ते आरोग्यसेवा आपण बघूया. तर आरोग्यसेवा या डिपार्टमेंटमध्ये औषध निर्माता, याचे 44 पदे आहेत व 36 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचे पदे ज्याला जास्त वॅकन्सी आहेत ते बघूया. त्याच्यानंतर सिस्टीम इन्चार्ज, 44 पदे मंजूर आहेत व 7 पदे या ठिकाणी रिक्त आहेत. त्याच्यानंतर स्टाफ नर्सची 150 पदे मंजूर आहेत व 136 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर AANM स्टाफ नर्सची जी पदे आहेत ती 53 आहेत आणि 28 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर डायटिशियन 2 पदे, दोन्ही रिक्त आहेत. त्याच्यानंतर क्षयकिरण तंत्रज्ञ 7 पदे आहेत, 6 पदे रिक्त आहेत. प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ 38 पदे आहेत, 29 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर आपण महत्त्वाची जी पुढील विभागातील पदे आहेत ती बघूया. तर याच्यामध्ये लेडी हेल्थ व्हिजिटर LHV, याचे 15 पदे आहेत व 15 पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजरची 15 पदे आहेत आणि सर्व पदे रिक्त आहेत. त्याच्यानंतर पुढे स्वच्छता निरीक्षक, याचे 49 पदे आहेत व 47 पदे याच्यामध्ये रिक्त आहेत. त्याच्यानंतर पुढील महत्त्वाचे पदे आपण पाहूया. तर याच्यामध्ये शिक्षण सेवा विभागातील मुख्य प्राथमिक शिक्षक मराठी, 189 पदे मंजूर आहेत व 22 पदे रिक्त आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नजीकच्या काही कालावधीनंतर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भरती पाहायला मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट द्यायची होती। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा, आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून अशाच प्रकारची व्हिडिओ त्यांना भेटत राहतील। तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।